या पद्धतीनं कोरोनाचं संकट आहे. अजित पवारांच्या सभा झाल्या त्यावेळी राष्ट्रवादी जोरदार टीका केली, पण आता आपण एक त्याच पद्धतीने गर्दी करतो. या सभा इतक्या गर्दीच्या घेणं गरजेचं आहे का, दुसरा पर्याय काय नाही? असं आहे की आम्ही सुरुवातीच्या काळात सभा घेऊ नये या विचाराचे होतो, पण राष्ट्रवादीने मोठ्या मोठ्या सभा घेतल्यानंतर आम्हाला देखील प्रचार करणं गरजेचं होतं. म्हणून आम्ही खरं म्हणजे साधारणपणे एका मतदारसंघात फार तर दोन सभा होतात, पण जास्त गर्दी होऊ नये म्हणून एकूण 7 सभा मी या ठिकाणी वेगवेगळ्या करतो आहे. आणि म्हणून खरं तर कोरोनाच्या काळात आम्हाला सभा घ्याव्याच लागल्या नसत्या तर ते अधिक चांगलं झालं असतं, पण आता त्याला पर्याय नसल्यामुळे आम्हाला ते घ्यावे लागतं. देश मोदींच्या नावाने चालू आहे, लॉकडाऊन पासून मोदींच्या नावाचा विजय आहे. भाजपचा मुख्यमंत्री संजय राऊत काही बोलत असतात त्यांच्या बोलण्याला मी कधीच उत्तर देत नाही. सर्वात जास्त पीपी किट महाराष्ट्राला मिळाल्या, सर्वात जास्त मास्क केंद्र सरकारकडनं महाराष्ट्राला मिळाल्या, सर्वात जास्त लसी महाराष्ट्राला मिळाल्या. एकीकडे सरकारच्या वतीनं पत्रक काढलं जातं की महाराष्ट्र लसीकरणामध्ये अव्वल, देशात पहिल्या क्रमांकावर. मग या लसी कुठे पैदा झाल्या, कुठून आल्या त्या? या लसी केंद्र सरकारने दिल्या म्हणूनच आल्या ना, म्हणूनच आपण पहिल्या क्रमांकावर आलो ना. माझं म्हणूनच परवा मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं की आम्ही राजकारण करत नाही, आम्ही तुम्हाला मदत करायला निघालो आहे, पण तुमचा जो उठतो तो सोम्या गोम्या कुणी केवळ राजकारण करतो कोरोनाच्या नावाने, हे योग्य नाही. मुळात कोरोनाच्या संदर्भात स्ट्रॅटेजिकली आपण कुठेतरी कमी पडलो. याचं कारण असं आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा केसेस कमी होत होत्या त्याही वेळेस दुसरी लाट येऊ शकते अशा प्रकारचं सगळे तज्ज्ञ सांगत असताना आपण आधीची तयारी कमी करून टाकली आणि नव्याने तयारीच केली नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आज जी अवस्था आहे, आज महाराष्ट्रामध्ये बेड्स मिळत नाही आहे, आज ऑक्सिजनेटेड बेड्स नाही आहे, आज व्हेंटिलेटर्स नाही आहे, आज साधी हॉस्पिटलला ॲडमिशन देखील होत नाही आहे. आत्ताही वेळ आपल्याकडे जो काही आहे, कारण ज्या पद्धतीने वाढत आहे त्या पद्धतीनं आपल्याला जास्तीत जास्त बेड्स वाढवणं हे अत्यंत गरजेचं आहे. आताही त्याच्याकडे सरकारने फोकस दिला पाहिजे, तो फार फोकस मला दिसत नाही. सरकार बदलाबाबत आपण जी संकट दिली होती, सरकार बदलायचं माझ्या काय नेमका दोन्ही सभेत आपल्याकडून सांगितलं? असे कुठलेही संकेत नाही आहेत. योग्य वेळी योग्य निर्णय होत असतात, ते काही सभांमधनं बोलायचे नसतात. त्यामुळूनच मी सांगितलं की निवडणूक जिंकण्यावर फोकस करा, सरकार कधी बदलायचं ते बघू, योग्य वेळी बदलू. ते मुळातच मला असं वाटतं की हे अत्यंत चुकीचं आहे. समजा रेमडेसिवीर त्यांना उपलब्ध असेल तर ते त्यांनी सरकारी यंत्रणेत दिलं पाहिजे. आज आता आमचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते हे वापीला गेले होते, त्या ठिकाणी त्यांना कळलं की रेमडेसिवीर उपलब्ध आहे आणि तिथे जाऊन दवाखान्यांनी मला सांगितलं की चेन्नईला उपलब्ध आहे. मी स्वतः चेन्नईमध्ये बोलून त्या दवाखान्यांना तो मिळवून दिला. त्यामुळे रेमडेसिवीरचं राजकारण करणं हे अतिशय चुकीचं. नाही, आम्ही कुठल्याही विकेट घेण्याकरता बसलेलो नाही. आमचं कामच हे आहे की जिथे चुकत आहे त्या ठिकाणी बोट दाखवलं पाहिजे. या सरकारमध्ये अनेक मंत्री ज्या प्रकारचा कारभार करतायत तो काही लोकोपयोगी कारभार नाही आहे, लोकाभिमुख कारभार नाही आहे, आणि म्हणून आम्हाला त्याच्यावर बोट ठेवावं लागतं. बाकी कुणाच्या विकेट घ्याव्या याकरता आम्ही राजकारण करत नाही. त्यांचा आरोप आहे, त्यांचा आरोप आहे, त्यांचा आरोप असा आहे की तुमचे जे यंत्रणा आहेत त्यांचे जे तपास जे आहे ते तुमच्याकडनं आधी जाहीर होता तर मग त्या पद्धतीनं कारवाई केली जाते. आम्ही कुठलाही तपास जाहीर केला नाही. आम्हाला जेवढे वेळा विचारलं पत्रकारांनी आम्ही सांगितलं हे आमचं कामच नाही. NIA असेल, CBI असेल किंवा राज्याचं ATS असेल हे त्या संदर्भातली माहिती देऊ शकतात. मला असं वाटतं की जेव्हा आपण अडचणीत असतो त्यावेळी बहाणे धुंडावे लागतात, तशा प्रकारचे बहाणे धुंड चाललं. ओबीसीच्या संदर्भात जी सुप्रीम कोर्टमध्ये केस चालू होती
त्या केसमध्ये जेव्हा हे सरकार आलं त्यावेळेस 3 जिल्ह्यांची इलेक्शन घेण्याची परवानगी देण्यात आली आणि ती परवानगी देताना ती कंडिशनल परवानगी सुप्रीम कोर्टाने दिली होती आणि त्यात त्यांनी सांगितलं होतं की तात्काळ एक मागासवर्गीय आयोग नेमा, इम्पेरिकल डाटा तयार करा आणि त्याच्या आधारावर हे तुम्ही जस्टिफाय करा. दुसरं त्यांनी सांगितलं होतं की प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन द्या. तर प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशनच्या संदर्भातला कायदा हा आम्ही ऑर्डिनन्सद्वारे केला होता, या सरकारने तो कायदाही लॅप्स केला आणि 14 महिन्यामध्ये 7 वेळा तारखा घेतल्या, पण जे कोर्टाने सांगितलं होतं त्यातलं काहीच केलं नाही आणि म्हणून कोर्टाने शेवटी ओबीसी आरक्षण हे निवडणुकांपुरतं त्या ठिकाणी स्थगित केलं, ते रद्द केलं आणि सांगितलं की आता याच्या पुढे जेवढ्या निवडणुका होतील त्या निवडणुकांमध्ये ओबीसीचं आरक्षण तेव्हाच देता येईल जेव्हा सरकार आयोग तयार करेल आणि इम्पेरिकल डाटा तयार करेल. सरकारने अद्यापही आयोगही तयार केला नाही आणि इम्पेरिकल डाटा त्या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्नही केला नाही. आता कोरोनामुळे लोकल बॉडीजच्या निवडणुका होत नाही आहेत, पण पुढे जेवढ्या लोकल बॉडीजच्या निवडणुका होतील सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश लागू राहील. आत्ताही ज्या 4-5 जिल्हा परिषदांमध्ये पुन्हा निवडणुका घ्यायला सांगितल्या तिथे सगळ्या जागा ओपन झाल्या आहेत, तिथे ओबीसीची एकही जागा नाही, सगळ्या जागा ओपन झाल्या आहेत पालघर सहित सगळीकडे. आणि म्हणून मला असं वाटतं की या सरकारच्या हलगर्जीपणामुळे ओबीसींना जे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण मिळालं होतं ते आरक्षण पूर्णपणे अडचणीत आलं आहे. मी स्वतः बैठकीमध्ये बसलो, तिथे एजी होते, मी त्या ठिकाणी सांगितलं की तात्काळ आपल्याला कमिशन तयार करता येतं आणि ज्या प्रकारे मराठा आरक्षणाच्या वेळी एम्पेरिकल डाटा आपण तयार केला त्याच्याकरता काही जनगणनेची आवश्यकता नाही आहे, त्याच्याकरता आपल्याला सॅम्पल डाटा देखील तयार करता येतो जो आपला मान्य झाला होता तशा प्रकारचा डेटा तयार केला पाहिजे. त्या ठिकाणी त्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ते ठरलं, पण अद्याप त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही आणि म्हणून ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात एकीकडे यांचे मंत्री हे त्या ठिकाणी मोर्चे काढत होते आणि दुसरीकडे कोर्टात मात्र ऍफिडेव्हिट सादर करत होतो. या राज्य सरकारमधली एक ही परंपरा आणि प्रथा तयार झाली आहे, स्वतः काही करायचं नाही आणि आपली अकार्यक्षमता आणि अकर्मण्यता लपवण्याकरता प्रत्येक गोष्ट केंद्रावर टाकायची. म्हणूनच मी परवा सांगितलं की जे तुमच्या कर्तव्य आहेत, रेमडेसिवीर तुम्हाला आणायचं आहे, ऑक्सिजनेटेड बेड्स तुम्हाला तयार करायचे आहेत, व्हेंटिलेटर्स तुम्हाला लावायचे आहेत, मोठ्या प्रमाणात लोकांच्या व्यवस्था तुम्हाला करायच्या आहेत, या व्यवस्था कोणीच करत नाही आणि मात्र केंद्राकडे बोट दाखवलं जातं. मला असं वाटतं हे पूर्णपणे सरकार ज्या प्रकारे काम करत आहे हे लोकाभिमुख सरकार नाही आहे. जयंत पाटील शरद पवार नाही आहेत ना, रावणीच्या रावणीचे पत्रकार दादा यांच्या गुणामध्ये नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त यांचा असल्याचा आरोप शिवजयंत पाटील यांनी केलेला आहे, त्याची चौकशी करण्याची मागणी. मला असं वाटतं की कुठल्याही प्रकारचा आरोप असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे, मात्र आता त्या घटनेची मला माहिती माझ्याकडे कुठली नाही, माझं कर्डिलेंशी बोलणं झालेलं नाही आणि मला त्या घटनेची माहिती नाही, त्यामुळे त्याच्यावर मी अधिक बोलू शकणार नाही. बघा, पहिली गोष्ट तर जयंत पाटील असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी असं म्हटलं होतं, मी असं कधीच म्हटलं नव्हतं. मी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस सांगितलं होतं की आत्ताही या चर्चेची वेळ नाही आहे, योग्य वेळी आपण चर्चा करू. तरीही मी आमच्या दोन्ही उमेदवारांना बोलवून असं म्हटलं होतं की जर त्यांच्याकडनं प्रस्ताव आला आणि तो जर सौभाग्यवतींचा आला तर आपण जरूर त्याच्यावर विचार केला पाहिजे, एकदा आपण सगळ्यांची चर्चा करू असं आमच्या लोकांना सांगितलं होतं. परंतु हे इतके अहंकारी आहेत की यांनी आम्हाला साधा एक फोन देखील केला. खरं तर आत्तापर्यंत जी प्रथा आहे, निवडणूक लढा की लढू नका, परंतु अशा प्रकारे बाय इलेक्शनच्या वेळी
विरोधी पक्षाला फोन केला जातो की बाबा शक्य आहे का काही, आपण करू शकतो का काही, पण यांना एवढा अहंकार आहे की यांनी साधा फोनही केला नाही, मीडियात बोलतात पण यांनी साधा फोन करून आमच्याशी चर्चा देखील त्याची केली नाही। त्याच्यामुळे त्यांनी जर चर्चा केली असती तर कदाचित आम्ही विचार देखील केला असता, परंतु त्यांनी चर्चाही केली नाही आणि सौभाग्यवतींना तिकीटही दिलं। आरोग्य यंत्रणा कमी पडलेलीच आहे, आता ती आरोग्य यंत्रणा वाढवण्याचं काम हे अत्यंत वेगानं या ठिकाणी केलं पाहिजे, हा महत्त्वाचा विषय। रिपोर्ट चांगला आहे, 2 तारखेला निश्चित विजय हुआ। असं की या चौकशीचा भाग आहे आणि या ठिकाणी चौकशी सुरू झालेली आहे, त्या चौकशीत जे तथ्य समोर येईल त्याच्या आधारावर आम्ही योग्य ती मागणी करू। सर 100 कोटी मागितले पण नेमकी किती पैसे आतापर्यंत गेले याची काही माहिती आली का कोणता पापा? ते एनआयला किंवा यांना विचारा, सीबीआयला। मी तर माझे जे मत आहेत ती बैठकीत मांडली आणि ती माध्यमांनी देखील बघितली आहे, आता निर्णय सरकारला करायचा, सरकार जो काही निर्णय करेल। कोरोनाच्या संदर्भामध्ये आपण आता प्रायव्हेट केली, लॉकडाऊनच्या संदर्भामध्ये आपण काही अटीवरती पाठिंबा दिलेला आहे, पहिली गोष्ट अशी आहे की लॉकडाऊनच्या संदर्भात माझं जर तुम्ही वक्तव्य ऐकलं असेल तर ते ऐकल्यानंतर असा प्रश्नच विचारला। असं आहे की तिजोरीच्या चाव्या आहेत पण महात्मा बसवेश्वरांकरता एकही पैशाची तरतूद नाही, तिजोरीच्या चाव्या आहेत पण उपसा सिंचन योजनेकरता कुठली तरतूद नाही, तिजोरीच्या चाव्या आहेत पण त्या बारामती इंदापूर करता, त्या मंगळवेढा आणि पंढरपूर करता नाही आहे।